आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला. तापमानात झालेल्या वाढीमुळे ठाण्यातील तलावांमधील पाण्याची पातळी घटली आणि खासगी बसगाड्यांची ठाणे पश्चिमेकडून घुसखोरी. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी तसंच गोखले रोड परिसरातील रस्ते आणि पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना पथकातील पोलिसांसमक्ष 50 ते 60 फेरीवाल्यांच्या जमावातील काही जणांनी बुधवारी संध्याकाळी जबर मारहाण केली. पथकातील या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रसंगावधान राखत फेरीवाल्यांच्या दावडीतून माळवी यांची सुटका केली. फेरीवाल्यांच्या दावडीतून सुटका झाल्यानंतर माळवीच्या रिक्षेतून जात होते त्या रिक्षेची काचही फेरीवाल्यांनी दगडानं फोडली. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात माळवी हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 ते 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. ठाणे स्थानक परिसरातून दररोज 6.5 लाखांहून अधिक नागरिक कामानिमित्त ये जा करत असतात. या भागातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे नागरिकांना चालणं अशक्य होऊन बसलंय. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे सातत्यानं तक्रारी येत असून याच पार्श्वभूमीवर स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत दररोज स्थानक परिसरात सायंकाळी ही कारवाई करण्यात येते. या कारवाईसाठी उपायुक्तांच्या पथकानं आठवड्यातील दिवस ठरवून देण्यात आले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उपायुक्त संदीप माळवी यांच्या पथकाचा कारवाईचा दिवस होता. माळवी आणि त्यांचं पथक सायंकाळी गोखले रोड भागात फेरीवाल्यांवर कारवाई करून गावदेवी परिसरात गेले. तिथे कारवाई करत असताना त्यांचा एका फेरीवाल्याशी वाद झाला. या वादातून त्या फेरीवाल्यानं त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळेस त्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांच्या 50 ते 60 जमावामधील काही फेरीवाल्यांनीही माळवी यांच्यावर हल्ला चढवला. अतिक्रमण विरोधी पथकात नेमणुकीला असलेल्या 4 पोलिसांसमक्ष हा प्रकार घडला. फेरीवाल्यांचा जमाव मोठा होता, त्यामुळे पोलिसांना जमावाला रोखणं शक्य होत नव्हतं. अखेर पथकातील पोलीस हवालदार माणिक नरे यांनी प्रसंगवधान राखत माळवी यांची जमावाच्या दावडीतून कशी बशी सुटका केली आणि त्यानंतर त्यांना एका रिक्षेमध्ये बसवून दिलं. मात्र या रिक्षेमधून माळवी जात असताना फेरीवाल्यांच्या जमावानं रिक्षेवर दगड फेकला. त्यात रिक्षेची काच फुटली असून फेरीवाल्यांच्या हल्ल्यात माळवी हे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. Zip your wallets, don't worry, man. Evil travel swift and fast. Cause TJSB Kana, yeah, hey, yeah, magic transap app. Transap, zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just stab the dab of Transap app and make your life. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे मात्र शहरातील तलावांची पातळी देखील खालावत चालली आहे. शहरातील तलावांची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्यामुळे तलावातील पाणी प्रवाहात येत नाही. तलावातील पाण्याची वाढली पातळी वाढली पाहिजे यासाठी तलाव परिसरातील गृहसंकुलं तसंच वेस्ट वॉटर जर स्वच्छ करून उन्हाळ्याच्या काळात सोडलं नाही तर पातळी कमी होणार नाही अशी माहिती ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक विद्याधर वालावरकर यांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढलं पाहिजे याकरता शहरात शोभिवंत झाडं लावण्यापेक्षा ज्या झाडांच्या माध्यमातून गारवा निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारची झाडं लावली पाहिजेत. शहरातील बागा वृक्षांनी भरल्या पाहिजे तसंच तलावांच्या प्रवाहातून पाणी बाहेर जात नाही त्यातून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग काढला पाहिजे असं पर्यावरण अभ्यासक सांगत असले तरी यंदाच्या वर्षी हवामान खात्याच्या अनुमानानुसार पाऊस लवकर पडणार असल्याचं देखील पर्यावरण अभ्यासक सांगतात.
ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसेस विरोधात कोपऱ्यातील रहिवासी एकवटल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या बसगाड्यांना कोपऱ्यात प्रवेश बंदी लागू केली आहे. या प्रवेशबंदीनंतर आता खासगी बस चालकांनी ठाणे पश्चिम भागातून प्रवाशांची वाहतूक सुरू केल्याची बाब समोर येते. तीनहाथ नाका, हरिनिवास, विष्णुनगर, अमरावती रोड, गोखले रोड या मार्गे बस वाहतुकीचा नवा मार्ग सुरू करण्यात आला असून हा परिसर आधीच वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडला असताना खासगी बसगाड्यांमुळे मूळ शहरातील वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजू लागले. शहराच्या मध्यवर्ती भागातून बिन दिक्कतपणे सुरू असलेल्या या बेकायदा बस सेवेकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष होतंय. ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या पुरेशी प्रवासी सेवा देण्यात अपयशी ठरल्यानं तसंच रिक्षा चालकांच्या वाढत्या मजुरीमुळे शहरातील प्रवाशांनी खासगी बस वाहतुकीचा पर्याय निवडला. त्यामुळे ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाड्यांचं महत्व गेल्या काही वर्षांपासून वाढलंय. शहरातील उड्डाणपुलांच्या पायथ्यावरून प्रवाशांची धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू असल्याचं चित्र आहे. या बसगाड्यांविरोधात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून केवळ तोंडदेखणी कारवाई होताना दिसून येते आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरात या बसगाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली होती. तसंच या बस वाहतुकीमुळे नागरिकांना या भागातून चालणं शक्य होत नव्हतं. 2 महिन्यापूर्वीच एका ज्येष्ठ नागरिकाला खासगी बसची धडक बसून तो जखमी झाला. या घटनेनंतर कोपरी भागातील रहिवासी आक्रमक झाले होते. या रहिवाशांनी एकत्र येऊन खासगी बसगाड्यांविरोधात आंदोलन सुरू केलं. अखेर रहिवाशांच्या आंदोलनानंतर वाहतूक पोलिसांनी कोपरी भागात खासगी बसगाड्यांना प्रवेश बंदी लागू केली. या बंदीमुळे खासगी बस चालकांचा गौरवधंदा अडचणीत आला. त्यामुळे या बस चालकांनी वाहतुकीसाठी आता नवा मार्ग शोधला असून या नव्या मार्गावरून खासगी बसेसचा ठाणे पश्चिमेतून प्रवास सुरू झालाय. घोडबंदर इथून तीनहात नगर, हरिनिवास, विष्णुनगर, रामारोती रोड, गोखले रोड या मार्गे प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. त्यानंतर गोखले मार्गावरून या बसगाड्या पुन्हा तीनहात नगर मार्गे घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करतायत. काल जो उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला झाला तो नक्कीच निषेधार्थ आहे. कुठे ना कुठे फेरीवाले आणि अतिक्रमण पथक यांच्यावर कारवाई करत असताना हल्ले होत आहेत. पालिका प्रशासनाला याचं प्रतिउत्तर देता येईलच, त्याचं नियोजन करावं लागेल. एक प्रकारे मलाही हे खरं वाटतंय की यामध्ये त्या क्षणाच्या वेळेला झालेली घटना नक्कीच काहीतरी षडयंत्र असू शकतं. यामध्ये जो कोणी आरोपी आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून हा हल्ला उपायुक्तांवर झाला नसून तो ठाणे महानगरपालिकेवर आहे. त्याची योग्य दखल घेऊन त्याचं उत्तर दिलं जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. दरम्यान उपायुक्त संदीप माळवे यांच्यावर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेतील ठाणे वाहन चालक संघटनांच्या तर्फे काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे. हे कालच्या जे घटना आहे ते घटना किती पण आपण बोललो होतो ते घटना कोणत्याही स्तरावर म्हणजे ते किती पण शब्द आपण वापरला तरी त्याची आम्ही निषेध कमीच होणार आहे. पण दुसऱ्या बाजू अशी नाही आहे की आपल्याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे ते भेटते असं काही मागणी आहे. पण कालच्या यामध्ये थोडा आमच्या लोकांकडून पण मला असं वाटते की जेवढं सर्वेक्षण किंवा जेवढं पोलीसकडून त्याला व्यवस्था घ्यायला पाहिजे होते आणि ते घेतला नाही आणि त्यामुळे जे जमाव झाला होता ते जमावची संख्या आणि हे एकटंच तिथे पडलं आणि हे झालं. हे सुदैवाने हे हल्लाच्या प्रकार कुठेपर्यंत जाऊ शकत होता हे मी सांगू शकणार नाही. पण एक नक्की आहे की सुदैवाने त्यांचा जीव वाचलेला आहे हे वस्तुस्थिती आहे. सर जसं सांगितलं आहे मी की आता मी आज स्वतः तिथे मी संध्याकाळी जाणार आहे आणि इथून पुढे काही दिवस मी स्वतः त्या भागामध्ये राहणार आहे आणि पोलीस आयुक्तला पण 1-2 दिवसामध्ये मी स्वतः त्याला घेऊन पण जाणार आहे आणि जेणेकरून त्यांच्याकडून पण मला एक डेडिकेटेड टीम या कार्यवाहीसाठी पाहिजे. मध्यंतरी आपण ड्रोन कॅमेराच्या द्वारे हे सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही विचार केला होता पण काही कारणामुळे ते पुढे आपल्याला करता आला नाही. आता ते पण जे निर्णय घेतला होता ते पण आम्ही अंमल करू आणि विशेष म्हणजे कसं आहे की हे आपल्याला जोपर्यंत आम्ही पण हे मेसेज पोचवत नाही आहे लोकांपर्यंत की अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या माणसाला शय कोणी देऊ शकणार नाही आणि अशा प्रकारच्या हल्ला करणाऱ्या माणसाला त्यांच्या कायदेशीर रीतीने त्यांची अंतिम कार्यवाही जे काही करायची असेल ते होईल. हे तर भावना निर्माण झाला तर मला असं वाटते की हे काही नेक्सेस किंवा हे जे काही आपल्याला एक क्रिमिनॅलिटीचे एलिमेंट आहे ते बरं प्रमाणामध्ये त्याच्या ते सुरू शकतात. ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला. तापमानात झालेल्या वाढीमुळे ठाण्यातील तलावांमधील पाण्याची पातळी घटली आणि
खासगी बसगाड्यांची ठाणे पश्चिमेकडून घुसखोरी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज बाजा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल आयडी avazmasa.tvnews@gmail.com. आवाज बाजावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर एक तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.